सब्स्क्राइब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी। काल जनता कर्फ्यूमुळे शांत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात आज मात्र रस्त्यावर वाहनांची व लोकांची गर्दी वाढत असल्याचं चित्र आहे। प्रशासनाने लोकांना केवळ अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा असं आवाहन देखील केलंय। तरी देखील आज रस्त्यावरून फोर व्हीलर टू व्हीलर आदींची संख्या वाढली आहे। पोलिसांनी अनेक रस्त्यांवर बॅरिकेड्स लावलेत, जाणाऱ्या येणाऱ्यांची चौकशी देखील करतायत। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आपलं कोकणने। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र लॉकडाऊन केल्यानंतर आज रत्नागिरी जिल्ह्यातील नागरी भागामध्ये 144 कलम लागू झालेले आहे आणि या संदर्भात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा आपली जबाबदारी चोख बजावताना या ठिकाणी पाहायला मिळते। मी आत्ता भरणे नाका परिसरामध्ये आहे आणि भरणे नाका परिसरामध्ये माझ्यासमोर आता काही पोलीस अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की 144 कलम लागू झाल्यानंतर नेमके काय आदेश त्यांना प्राप्त झालेले आहेत। सर, काय सांगाल की रात्रीच काल 144 कलम लागू झालेले आहे, आज संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाक्यानाक्यावरती पोलीस यंत्रणा सज्ज आहे, तपास करते, नेमके काय आदेश आपल्याला प्राप्त झालेले आहेत? संपूर्ण महाराष्ट्रामधील नागरी भागामध्ये CRPC 144 हा लागू झालेला आहे। त्यानुसार एका ठिकाणी 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती ह्या थांबू शकत नाहीत। जर असं कोण थांबत असतील 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती, तर त्यांच्यावर सरळ गुन्हा दाखल केला जाणार आहे। त्यामुळं आमचं नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही एका ठिकाणी विनाकारण रस्त्यावरून फिरू नका, काम असेल तरच रस्त्यावर बाहेर पडा आणि 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती ह्या कुठंही थांबणार नाहीत। तसेच सर्व जे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने हे बंद असणार आहेत आणि एका वाहनातून जाताना देखील 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती ह्या एका वाहनातून जाणार नाहीत। जर एका वाहनातून जर जात असतील 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती, तरी देखील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। आपण एकंदरीत पाहताय की कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आज आपण सुरक्षित राहावं यासाठी पोलीस यंत्रणा देखील रस्त्यावर उतरले, आपल्याला कुठेतरी सुरक्षित राहावं, आपण अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून कुठेही चार चौकांमध्ये फिरू नये या दृष्टिकोनातून ते आपल्या हितासाठी आज या ठिकाणी काम करतायत। पण नागरिकांनी देखील ह्या पोलिसांना सहकार्य करणं फार गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नंदकिशोर थिराडे सह नंदेश खेडेकर, आपलं कोकण खेड। सब्स्क्राइब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी।